फिर तो इन एसजीएम ये स्पीच एंड इंडिविजुअल लेक्चर सेशन फॉर द 12th फॉर द 11th स्टैंडर्ड दिस इज फॉर द 11th स्टैंडर्ड फिजिक्स सेक्शन फर्स्ट इन दैट वी ऑलरेडी स्टार्टेड द यूनिट्स एंड द मेजरमेंट ओके इन दैट यूनिट्स एंड मेजरमेंट सम पार्ट वी लर्न टुडे वी आर गोइंग टू लर्न द न्यू पॉइंट इट इज अ मेजरमेंट ऑफ अ मास हा चैप्टर आपण ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे त्याच्यातले काही पॉइंट आहेत ते आपले झालेले आहेत त्याच्यामध्ये पॅरलेक्स मेथड आपली झालेली आहे पाठीमागच्या लेक्चरला द साईज ऑफ अ प्लॅनेट आपण पॉइंट आपण डिस्कस केला परत आणखी जे महत्त्वाचे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्स ते पण आपण बघितले लाईट इयर म्हणजे काय असेल किंवा वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय वन पर सेक त्याचं आपण डेफिनेशन पाहिलं इन दिस सेशन इन दिस व्हिडिओ लेक्चर वी आर गोइंग टू सी द न्यू पॉइंट इट इज अ मेजरमेंट ऑफ इट mass and another we are going to learn the measurement of the time and afterward we will start the dimensions and the dimensional analysis see there mass is the one of the fundamental quantity mass is physics madhe fundamental quantity ahe mass je ahe te mass apan tyacha je assignment ahe te kilogram aplyala te maiti kg apan je grocery shop madhe je vegvegya vastu apan market madhun purchase karto त्या अंतराना त्याचं जे मेजरमेंट होते ते कशामध्ये होते के जीमध्ये होते पण ज्यावेळी आपण ॲटम्स आणि मोलिक्युलचं जर आपल्याला मास काढायचं असेल दॅट टाइम द के जी इज नॉट अ कन्व्हिनियंट इट इज अ इनकन्व्हिनियंट म्हणजे ते सोयीस्कर नाही सपोज आय वॉन्ट टू फाईंड आउट द मास ऑफ ॲटम अँड मोलिक्युल्स ॲटम अँड मोलिक्युल आपल्याला जर हॅन्सम मास काढायचा असेल हे आपल्याला माहिती आहे छोटे हे जे आहे ते ॲटम अँड मोलिक्युल सो दिस केजी इट इज नॉट अ कन्व्हिनियंट त्याचा वापर करणं हे सोयीस्कर आपल्यासाठी ठरू शकत नाही सो त्याच्यासाठी आपण जे वापरणार आहे ते जे आहे स्टँडर्ड युनिट आपण वापरणार आहे इट इज कॉल्ड ॲज युनिफाईड ॲटॉमिक मास युनिट त्याला जे म्हणणार आहे ते युनिफाईड ॲटॉमिक मास युनिट म्हणजे ज्यावेळी आपल्याला ॲटम आणि मोलिक्युल ह्यांच्यासाठी जर आपल्याला मास फाइंड आउट करायचं तर त्याच्यासाठी आपण एक स्टँडर्ड युनिट वापरणार आहे ते जे स्टँडर्ड युनिट आहे ते कुठले युनिफाईड ॲटॉमिक मास युनिट ते लिहिताना आपण असंही लिहू शकतो वन एम यू ॲटॉमिक मास युनिट हे आहे तर ह्याची जी व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू आपल्याला ह्याच्यामध्ये बघायची याची व्हॅल्यू इज देअर वन डिवायडेड बाय 12 इंटू मास ऑफ अँड कार्बन ॲटम हिअर वी आर गोइंग टू राईट कार्बन ॲटम वेल आयसोटोप म्हणजे कार्बन ॲटमचे जे वेगवेगळे अपरूप ज्याला म्हटले जातात ते असतात आयसोटोप आपण ज्याला म्हणतो त्याचा तुम्ही अभ्यासही केला असेल तर त्याच्यामध्ये 12 नंबरचा जो आयसोटोप आहे तो आपण इथे वापरणार आहे सो हिअर वन एम यू वन ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू वन डिवायडेड बाय 12 इंटू मास ऑफ अँड ॲटम कार्बन ॲटम ऑफ 12 आयसोटोप कार्बनची जी वेगवेगळी अपरूप आहे त्यातला जो 12 आयसोटोप जो असणार आहे तो आपण इथं वापरतो त्याची जी किंमत आपल्याला मिळते वन एम यू इट इज इक्वल टू 1.66 इंटू 10^-27 kg आता ही जी व्हॅल्यू आहे आपल्याकडे दिस इज द व्हॅल्यू ऑफ 1 AMU वन ॲटॉमिक मास युनिट हे जे ॲटॉमिक मास युनिट आहे ते आपण कशासाठी वापरणार आहे फॉर विच पर्पज वी आर युझिंग टू मेजर द मास ऑफ ॲटम अँड मोलिक्युल आता हे झालं मास आपण मोजणार आहे कोणाचं ॲटम्स आणि मोलिक्युल हे त्याच्यासाठी झालं असे ते पार्टिकल्स असतील लार्ज पार्टिकल लार्ज ऑब्जेक्ट्स असं म्हणूया आपण त्यांना आता हे जे लार्ज ऑब्जेक्ट्स आहेत प्लॅनेट्स असतील स्टार्स असतील जर त्यांचा आपल्याला मास यूज करायचा असेल तर आपण इथे काय वापर करणार आहे सी देन व्हेनेव्हर वी वॉन्ट टू मेजर द मास ऑफ ए लार्ज ऑब्जेक्ट्स ॲज लाईक द प्लॅनेट्स अँड द स्टार्स आर देअर हिअर वी आर युझिंग द ग्रॅव्हिटेशन मेथड ह्याच्यामध्ये जी वापरणार आहे आपण ती ग्रॅव्हिटेशन मेथड वापरतो ग्रॅव्हिटेशनल मेथड न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आपल्याला माहिती आहे फोर्सेस आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहिती आहे एफ
is equal to G into M1 into M2 divided by R square. Is that a large distance? Asha prakhe particle in which atom pekshya pan khup lahan astal. Tala apan atomic kiwa sub atomic particles jara apan asa mhanlo. Some particles are very small. So these are atomic or sub atomic. Asha jar particle astal tyanchi jar apala size mojaychi asel tar ithe apan jo vapartnar ahe to mass spectrograph cha apan ithe vapartnar ahe. Mass spectrograph apan jata ithe vapar karto kay asnar hai mass spectrograph. So it is about the measurement of the mass. Putcha jo point aplyala bagaycha aahe it is the measurement of time. Next point is this measurement of time. Ground level berarti, jangan hyper ground state.
वर काय लेव्हल आहे त्याच्यामध्ये व्हायब्रेशन होते रेडिएशनच तर ते व्हायब्रेशन किती जर किक मध्ये आपण बघितलं इट इज व्हेरी वीक व्हायब्रेशन म्हणजे एक सेकंड मला इथे सांगायचं आहे की सेकंड आपण सगळ्यात छोटा युनिट म्हणतो टाइम साठी पण त्या एका सेकंदामध्ये ह्या सेसियम ॲटममध्ये व्हायब्रेशन्स होतात रेडिएशनची त्याची किंमत बघूया इट इज जर आपण मोजायची झाली वन मिनिट मी सांगते ती किती होते 770 व्हायब्रेशन्स ऑफ रेडिएशन आता हा जर नंबर आपल्याला काउंट करायचा ना तर बघा 9,192,631,770 आता हा नंबर जर आपण बघितला एवढे व्हायब्रेशन्स हे एका सेकंदामध्ये कंप्लीट होतात हा खूप महत्त्वाचा घटक आहे आपण जे बघतो टाईमसाठी आपण स्टँडर्ड ॲटॉमिक टाईम स्टँडर्ड टाईम आपण वापरतोय आता हे जे वापरलं जातं एक स्टँडर्ड लेवलचं टाईम आहे त्याच्यासाठी आपण कोणाची मदत घेतोय सिझियम क्लॉकची मदत घेतोय इट इज व्हेरी ॲक्युरेट टाईम शोईंग क्लॉक हे जे टाईम वापरलं असणार आहे इट इज व्हेरी ॲक्युरेट त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही किंवा चेंज होत नाही का कारण हे असं युनिट आहे टाईमचं की ज्याच्यामध्ये जे कॉन्स्टंट आहे त्याच्यामध्ये कधी मॅक्झिमम होईल दॅट देअर इज नो चेंज स्टँडर्ड युनिट आहे प्लस ते काय कॉन्स्टंट आहे व्हेरी नॉन व्हेरी त्याच्यामध्ये कुठलंही बदल होत नाही ॲक्च्युली जे सिझियम क्लॉक आपण वापरतो त्यालाच आपण ॲटॉमिक क्लॉक असं म्हणतो त्या सिझियम क्लॉकमध्ये नक्की काय होतं की त्याची जी ग्राउंड स्टेट आहे त्याच्यामध्ये काय होते व्हायब्रेशन्स रॅडिएशनचे व्हायब्रेशन्स होतात व्हायब्रेशन कोणामध्ये होतात त्याच्या ज्या हायपर फाईन लेवल्स आहेत त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स होतात म्हणजे एका सेकंदामध्ये त्या ॲटममध्ये व्हायब्रेशन्स किती होतात हे जर आपण पाहिलं इन वन सेकंड 9,192,631,770 व्हायब्रेशन्स ऑफ द रेडिएशन हे त्याच्यामध्ये घडते ओके आता ह्याच्यामध्ये हा जो पॉईंट आपल्याला एका सेकंदाची जी सिझियम क्लॉकमध्ये असणारे व्हायब्रेशन्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो किंवा तो तुम्हाला विचारलं जाईल हाऊ मेनी व्हायब्रेशन्स इन वन सेकंड अदरवाइज द डिफाइन वन सेकंड आता हे डिफाईन वन सेकंड म्हणजे कुणासाठी हे सिझियम क्लॉकसाठी आपण ही पण त्याची माहिती लिहू शकतो नेक्स्ट जो आहे तो आपला सोलर डे आपला जो पुढचा पॉईंट बघायचा आहे टाईमसाठी मेजरमेंट ऑफ टाईम सोलर डे आता हा जो आहे तो आपणाला असं म्हणूया मीन अदरवाइज ओनली सोलर डे त्याला मीन म्हटलं तरी चालेल काही प्रॉब्लेम आहे ओके आता हे सोलर डे जो आहे त्याची पण आपल्याला डेफिनेशन बघायची ती पण विचारली जाऊ शकते आता ती डेफिनेशन काय द ॲव्हरेज टाइम इंटरवल फ्रॉम वन नून नून म्हणजे आफ्टर नून वन नून टू नेक्स्ट नून ओके आता जर आपल्याला ह्या सोलर डेचं जर आपल्याला फाईंड आउट करायची असेल त्याची किंमत किती आहे सेकंदामध्ये जर ती किंमत आपल्याला बघायची असेल सीधर इट इज द ॲव्हरेज टाईम इंटरवल फ्रॉम वन नून टू द नेक्स्ट नून म्हणजे एका नूनपासून एका आफ्टरनूनपासून दुसऱ्या आफ्टरनूनपर्यंत तुम्ही सोलर डे जर झाला तुम्ही मीन सोलर डे असं म्हणलं तरी टेक्स्टबुकमध्ये नाव आहे काय प्रॉब्लेम नाही मीन सोलर डे आता त्याची जर किंमत आपल्याला काढायची असेल सेकंडमध्ये तर काय किंमत मिळेल आपल्याला सीधे मीन सोलर डे आता डे जो आहे त्याच्यामध्ये किती आवर्स असतात 24 hours असतात ओके आता त्याला जर आपल्याला सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करतोय 24 × 60 कारण 1 hour आहे ते कशामध्ये असणार आहे एका तासाची किंमत 60 minutes एका मिनिटाची किंमत 60 seconds हे फाईंड आउट करून आपल्याला जी किंमत मिळते 86,400 seconds बघा मीन सोलर डे मध्ये किती सेकंद आहेत असं जर आपण म्हणलं सो इन दॅट मीन सोलर डे त्याच्यामध्ये किती असणार आहे 24 hours असणार आहे पण आपल्याला काय करायचं कुणाला त्याला कन्वर्ट करायचं सेकंडमध्ये आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं सर सेकंडमध्ये ज्यावेळी आपण कन्वर्ट करू त्याच्यावर आपण एका सेकंडची सुद्धा डेफिनेशन काढू शकतो मला जर एका सेकंडची डेफिनेशन काढायची असेल वन सेकंड काय किंमत येईल त्याची हिअर वन सेकंड इज इक्वल टू
1 divided by 86,400 second of mean solar day. याच्यामध्ये हे जे दोन फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. मीन सोलर डे ची किंमत जर सेकंदामध्ये आपण काढली तर ती अशा पद्धतीने आपल्याला मिळते 86,400 सेकंद. ओके, त्याच्यावरून जर मला एका सेकंदाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल मला तर ती कशी मिळणार आहे मला. 1 सेकंद इज डिफाइंड एज 1 डिवाइडेड बाय 86,400 ऑफ द मीन सोलर डे. सो दिस इज द मेजरमेंट ऑफ अ टाइम. त्याच्यामध्ये आपण सेझियम क्लॉक बघितलं. हे जे सेझियम क्लॉक आहे हे काय करतंय, ॲटॉमिक स्टँडर्ड ऑफ अ टाइम फाइंड आउट करण्याचं काम करतंय. म्हणजे आपण ज्यावेळी ॲटॉमिक स्टँडर्ड ऑफ अ टाइम जे आहे ते आपल्याला कशाच्या मदतीने मिळाले, सेझियम क्लॉकच्या मदतीने मिळाले. सेझियम क्लॉकलाच आपण ॲटॉमिक क्लॉक असं म्हणतो. आता ह्या सेझियम क्लॉकमध्ये एका सेकंदामध्ये किती व्हायब्रेशन्स होतात त्याची जर किंमत आपण बघितली, हे जे आहे ते व्हायब्रेशन्स ऑफ अ रेडिएशन आहे. आता हे जे सेझियम क्लॉक आहे कुठे प्रेझेंट असते, इट इज प्रेझेंट इन नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी न्यू दिल्ली, NPL. न्यू दिल्लीमध्ये ही लॅबोरेटरी प्रेझेंट आहे. नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, इट इज प्रेझेंट इन न्यू दिल्ली. त्या सेझियम क्लॉकनुसार जे सगळं आपलं टाईम आहे ते सगळं टाईम वापरलं जातं. आता हे जे असेल हे प्रत्येक ठिकाणी इन एव्हरी कंट्री इट इज डिफरंट. आता भारतामध्ये हे जे काही मोठमोठ्या लॅबोरेटरीमध्ये प्रेझेंट आहे सेझियम क्लॉक, भारतामध्ये नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ही न्यू दिल्ली इथं प्रेझेंट आहे. तिथं ते सेझियम क्लॉक प्रेझेंट आहे आणि त्याच्यानुसार पूर्ण आपल्या इंडियामध्ये ह्याचं टाईम मॅनेजमेंट केलं जातं. ॲज पर दॅट ते स्टँडर्ड युनिट आपण इथं वापरतो. हे असे एक युनिट आहे की ज्याच्यामध्ये एक स्टँडर्ड आहे प्लस ते कॉन्स्टंट आहे ह्या टाईमसाठी. मी एका सेकंदामध्ये त्या सेझियम क्लॉकमध्ये किती व्हायब्रेशन होतात तर आपण हा नंबर जे आम्ही घेऊ हे एक मार्का येऊ शकते तुम्हाला फॉर वन अदरवाईज या एमसीक्यूमध्ये पण येते. तसंच सोलर डे म्हणजे काय बघा किंवा मीन सोलर डे कशाला म्हणलं जातं, टाईम ॲव्हरेज टाईम इंटरवल फ्रॉम 1 नून टू 2 सेकंड नून. आता ह्या मीन सोलर डेची जर किंमत काढली तर मीन सोलर डेमध्ये किती आवर्स असणार आहे, 24 आवर्स असणार. मी डायरेक्टली किंमत सेकंदामध्ये इथे लिहिले 86,400 सेकंद. ही कुणाची किंमत एका मीन सोलर डेमध्ये एवढे सेकंद असणार आहे. मग त्याच्यावरून मी एका सेकंदाची पण किंमत काढू शकते किंवा त्याचे डेफिनेशन काढू शकते. 1 सेकंड इज डिफाइंड ॲज 1 डिवाइडेड बाय 86,400 ऑफ अ मीन सोलर डे. अशा तऱ्हेने आपण दोन पॉईंट बघितले. आता मेजरमेंट ऑफ अ टाईम आणि मेजरमेंट ऑफ अ मास ह्या दोन गोष्टी आपण बघितल्या. लेट मी मूव टुवर्ड द नेक्स्ट पॉईंट, डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालिसिस. ज्यावेळी आपण हा चॅप्टर स्टार्ट केला त्यावेळी आपण फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या, त्याचे सिम्बॉल बघितले, त्यांचे युनिट बघितले. पण आता ह्या डायमेन्शन्स ज्यावेळी आपण फाइंड आउट करणार आहे त्यावेळी आपण एक वेगवेगळ्या प्रकारचं किंवा आपण म्हणू की आपण लेन्ससाठी काय वापरायचं आहे, त्यावेळी आपण ह्या डायमेन्शन्स फॉर्ममध्ये इक्वेशन लिहिणार आहे किंवा डायमेन्शन. आता डायमेन्शन्स आपण कुणाच्या करणार आहे, फंडामेंटल क्वांटिटीचंच पण फाइंड आउट करणार आहे, डिनॉइड क्वांटिटी. आता डिनॉइड क्वांटिटी या अशा क्वांटिटी असतात की कुणामध्ये एक्सप्रेस होतात, फंडामेंटल क्वांटिटीमध्येच एक्सप्रेस होतात. फंडामेंटल क्वांटिटी कुणाच्या मदतीने, फंडामेंटल क्वांटिटीची युनिट कशी मिळतात आपल्याला, द युनिट विच आर यूज टू एक्सप्रेस द फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड द फंडामेंटल युनिट. याचाच अर्थ फंडामेंटल युनिटच त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतात. आता ह्याच्यामध्ये पॉईंट जो आहे तो महत्त्वाचा काय बघा, डायमेन्शन्स लिहिताना आपण लेन्थसाठी काय वापरणार आहे, लेंथ असेल तर त्याच्यासाठी आपण कॅपिटल एल वापरणार आहे, मास असेल त्याच्यासाठी आपण जे वापरणार आहे ते काय वापरणार आहे, कॅपिटल एम वापरणार आहे. ओके, टाईम असेल तर टाईमसाठी आपण वापरणार आहे ते टी, म्हणजे किती प्रमाणामध्ये तिथे एल प्रेझेंट आहे, किती प्रमाणामध्ये
the m. Maha m puna sakte hum achha sa padhte hain. Whenever we are writing the dimensions of a physical quantity, mhanje kutla asnar ahe kya fundamental quantities asnar ahe, tyachya sathi apan hi sagle simple operations vapranar ahe. Temperature jeva ye bolitho temperature sathi je vapranar ahe apan te T asnar ahe. Current jeva ye asel current sathi apan dimensions lihnar ahe, I notation vapranar ahe. परत एकदा मी सांगते ज्यावेळी आपण डायमेंशन्स लिहणार आहे फंडामेंटल क्वांटिटी त्यावेळी त्याच्यासाठी जे नोटेशन वापरणार आहे ते सगळे नोटेशन फक्त लिहिते लिहिते. नेक्स्ट जो असेल तो होता मूल अमाउंट ऑफ सबस्टन्स, सॉरी अमाउंट ऑफ सबस्टन्स, तो जो असणार आहे त्याच्यासाठी आपण काय वापरणार आहे मूल. आणि शेवटी जो येतो आपला ल्युमिनस इंटेन्सिटी, ज्यावेळी आपल्याला ल्युमिनस इंटेन्सिटी वापरायची असेल त्याच्यासाठी जे वापरणार आहे ते आपण सी वापरणार आहे. परत एकदा रिपीट करते की व्हेनिवर वी आर रायटिंग द डायमेन्शन्स दॅट टाइम फंडामेंटल क्वांटिटीज आर एक्सप्रेसिंग इन दिस वे. त्या ज्या आपल्या फंडामेंटल क्वांटिटी असणार आहे त्याच्यासाठी आपण जे युनिट वापरणार आहे ते असं असणार आहे. लेंथ असेल लेंथसाठी कॅपिटल एल, मास असेल माससाठी असणार आहे ते कॅपिटल एम असेल, सी असणार आहे ते ल्युमिनस इंटेन्सिटी असणार आहे, टाइम साठी टी असेल, टेम्परेचर साठी टी असेल, इलेक्ट्रिक करंट साठी आय असेल, अँड अमाउंट ऑफ सबस्टन्स आहे त्याच्यासाठी जे असणार आहे ते मूल असणार आहे. आता हे जे झालं दिस इज द रिलेटेड फॉर द डायमेन्शन्स. आता सगळ्यांना हे ज्या डायमेन्शन्स लिहायचे त्या कशा लिहायचे ते आपण बघूया. हाऊ वी आर गोइंग टू राईट द डायमेन्शन्स त्याची डेफिनेशन आहे ती बघूया. डायमेन्शन्स आपण असं म्हणू की डायमेन्शनल इक्वेशन असेल किंवा काय, तर त्याची जी डेफिनेशन आहे ती अशी डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी आर पॉवर्स to which fundamental unit must be raised in order to obtain physical unit बघितलं होते की एखादं फिजिकल क्वांटिटीचं युनिट कसं लिहायचं, ते युनिट लिहिताना सगळ्यात महत्वाचं
जो पार्ट आहे किंवा जो पार्ट कंपल्सरी आपल्याला आलाच पाहिजे तो जो असणार आहे डायमेन्शन्स, म्हणजे कोणत्याही फिजिकलचं फिजिकल क्वांटिटीचं युनिट काढण्यासाठी महत्त्वाचा जो पार्ट आहे तो डायमेन्शन्स आहे. मग त्याच्यामध्ये आपण काय करतोय, फंडामेंटल युनिट्सचा वापर करतोय, त्या फंडामेंटल युनिट्सचे आपण पॉवर लिहितोय त्या, आणि ते फंडामेंटल युनिट ते कसं लिहिलं जातं, मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर, एका ऑर्डरमध्ये लिहिलं जातंय आणि त्याच्यावरून आपल्याला मिळणार आहे ते दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचं काय मिळणार युनिट मिळणार. आता हे डायमेन्शन्स लिहित असताना एक महत्त्वाची त्या लक्षातच लिहिलं पाहिजे असं काही नाही की महत्त्वाचे दोन काही आपण म्हणतो की रूल्स म्हणूया. ऑलवेज द डायमेन्शन्स वी हॅव टू राईट इन स्क्वेअर ब्रॅकेट. डायमेन्शन्स लिहिताना तुम्हाला काय केलं पाहिजे, स्क्वेअर ब्रॅकेटचा वापर केला पाहिजे कंपल्सरी. अँड नेक्स्ट थिंग इज दॅट इन बिटवीन द टू युनिट्स इट इज नॉट रिक्वायर्ड टू गिव्ह द कॉमा. तुम्हाला तिथं कॉमा तिथं कुठलीही द्यायचं नाही. आता आपण बघूया की डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणजे काय किंवा त्याला इक्वेशन आपण जे म्हणतो ते काय. Any derived quantity with the appropriated power of the symbol of the fundamental quantities. म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे डिराइव्ड क्वांटिटी आपण कशामध्ये एक्सप्रेस करतो. डिराइव्ड क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, फंडामेंटल क्वांटिटीची गरज पडते. आता ही फंडामेंटल क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला कोणाची गरज पडते, फंडामेंटल युनिटची. म्हणजे ज्या काही डिराइव्ड क्वांटिटी कशी असणार आहे, वेन इट इज प्रेझेंट इन अ अप्रोप्रिएटेड पॉवर, प्रॉपर पॉवर त्याच्यामध्ये असणार आहे. ती पॉवर डिराइव्ड क्वांटिटी लिहिणार आहे म्हणजे आपण काय कोणाचा वापर करणार आहे, फंडामेंटल क्वांटिटीचा लिहिणार आहे. आणि फंडामेंटल क्वांटिटीसाठी आपण त्याचा वापर करणार आहे ते असणार आहे फंडामेंटल युनिट असणार आहे. मग त्याची डेफिनेशन आपल्याला अशी मिळते, एनी डिराइव्ड क्वांटिटी विथ द अप्रोप्रिएटेड पॉवर्स ऑफ द सिम्बॉल्स ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज दॅन सेड दिस एक्सप्रेशन इज सेड टू बी डायमेन्शनल फॉर्म्युला किंवा त्याला आपण डायमेन्शनल इक्वेशन असं म्हणू शकतो. आता जर एक साधं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं झालं तर पहिलं एक्झाम्पल बघूया आपण डायमेन्शन्स फॉर्म्युलासाठी. आता आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याकडे तो काय बघूया व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम. ओके आता हे झालं डिवाइडेड बाय टाइम. आता ज्यावेळी आपण डायमेन्शन्स लिहिणार आहे त्यावेळी मॅक्झिमम वेळेस आपण एल एम टी या फॉर्ममध्ये लिहितो, किंवा आपण त्याच्यामध्ये लिहितो असेल किंवा नसेल हा आपल्याला तिथं लिहावाच लागतो एल एम टी. आता बघा मग अशा आपण सांगितलं लेन्थसाठी काय वापरायचं, एल वापरायचं. यमसाठी काय वापरायचं, यम कुणासाठी वापरतो मासाठी. आपण टी जे आहे ते कुणासाठी वापरतो टाईमसाठी वापरतो. आता आपण इथं बघूया, आता इथं जे आहे ते आपल्याला डिस्प्लेसमेंट पाठीमागे मी सांगितले डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे काय आला इथं यल आला. ओके आता इथं टाईम आहे म्हणजे इथं काय आला टी आला. आता इथं जो यल आहे त्याची जी पॉवर असणार आहे ती काय असणार आहे वन असणार आहे. त्याची जी पॉवर आहे ती काय असणार आहे त्याची हा डिनॉमिनेटरला आहे रेशोमध्ये टी मध्ये. आता आपल्याला काय सांगायचं द पॉवर्स, आता याचा पॉवर पण आपल्याला कळलं टू विच फंडामेंटल युनिट मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर. आपल्याला त्याला लिहिताना कसं लिहायचं आहे एका ऑर्डरमध्ये आपल्याला त्यांना लिहायचं. मग तर इथं आपल्याला डायमेन्शन्स लिहायची व्हेलॉसिटीची द डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी. आता हे कसं होणार आहे सुरुवातीला आपण सांगितलं आपल्याला कुठला ब्रॅकेट वापरायचा आहे स्क्वेअर ब्रॅकेट वापरायचं आहे एल डिवाइडेड बाय टी. सुरुवातीला आपण हे वापरूया त्याच्यामध्ये काय आहे. आता इथं आपल्याला थोडासा बदल करावा लागेल काय करायचं आहे लिहिताना ते आपल्याला कसं लिहायचं ऑर्डरमध्ये लिहायचं. इथं काय एलला किंमत आहे काय आहे एल प्लस टू वन, एल जर इथं प्रेझेंट असतं तर एल प्लस टू झिरो. आता ह्या इक्वेशनमध्ये मास कुठंच येत नाही मग इथं आपण यम लिहिला आहे त्याला एकही किंमत नाही त्याची पॉवर आहे ती झिरो. आता टी टी जो आहे इट इज प्रेझेंट इन द प्लेस ऑफ डिनॉमिनेटर त्याला आपल्याला न्यूमरेटर लिहायचं आहे म्हणजे इथं असताना त्याची पॉवर जी आहे ती किती आहे मायनस वन आहे. ज्यावेळी तो वरती येईल त्यावेळी त्याची पॉवर असताना ती इथं जी पॉवर आहे ती त्याची वन आहे आणि ज्यावेळेस तो वरती येईल त्यावेळी त्याची पॉवर ती काय असणार आहे मायनस वन असणार आहे. आता जर हे मला आत्ता ह्याच्यामध्ये माझ्याकडे एलची किंमत किती आहे एल रेज टू वन इथं दिसतेच मला एम जो आहे तो नाहीच आहे त्याची किंमत नाहीच आहे
तरी पण मी सुरुवातीला तुम्हाला समजावून दिले की त्याच्यामध्ये कुठे नाहीये किलोग्राम मास नाही तर मग किलोग्राम जे आहे ते नाहीये आता लेंथ लेंथ आपण फाइंड आउट करतो तो मीटर मध्ये महत्त्वाचं लक्षात घ्या एल गुणासाठी वापरलाय लेंथ साठी लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी तिचं असाइनमेंट काय मीटर आहे तिचं असाइनमेंट पण आपण हा संबंध एल साठी कॅपिटल मध्ये एल वापरलाय कशासाठी डायमेन्शन्स लिहिण्यासाठी वापरलाय आता एम एम कोणासाठी मास पण आपण एम मास कशामध्ये फाइंड आउट करतो आपण केजी मध्ये फाइंड आउट करतो पण त्या मास साठी आपण कॅपिटल एम वापरलाय हा का ज्यावेळी आपण एखाद्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स लिहिणार आहे त्यासाठी कुठले सिम्बॉल वापरायचे आपण आता पुढवरती लिहितो आता ही टी टी जो आहे तो कोणासाठी नॉट फॉर अ टेम्परेचर कॅपिटल टी इज फॉर टाइम त्याच्यासाठी आता टाइमचे जे आहे ते सेकंड आहे आता सुरुवातीला आपण काय करतो ते डायमेन्शन्स कसे लिहायचे हे बघणार आहे पुढच्या लेक्चरला आपण डायमेन्शन्स लिहायच्या त्या डायमेन्शन्स वरून आपल्याला त्याचं असाइनमेंट लिहायचं मग इथं जे आपल्याला मिळणार आहे ते मायनस वन आता ह्याच्यामध्ये बघा आपण आता ही ह्या ज्या दोन डिराइव्ड क्वांटिटी आता आपण आता म्हणलं काय म्हणलं की आपण ज्याला डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणतो किंवा डायमेन्शनल इक्वेलेंट इक्वेशन आता हे झालं आपलं इक्वेशन ह्याच्यामध्ये डायमेन्शन्स कुठल्या एलची किंमत आहे ती वन एमची किंमत आहे ती झिरो टीची जी पॉवर आहे ती मायनस वन हे जे आहेत हे काय झाले म्हणले डायमेन्शन्स डायमेन्शन्स हे जे झाले ते कुणाचे ह्याच्या आहेत त्या काय फिजिकल क्वांटिटीचे असणारे जे आहेत ते कुठले फंडामेंटल युनिट आता हे फंडामेंटल युनिट आपण कुणासाठी लिहिले डिराइव्ड क्वांटिटीसाठी लिहिले ह्या ज्या दोन डिराइव्ड क्वांटिटी त्या आहेत आपल्याकडे कुठली डिराइव्ड क्वांटिटी व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी ह्या डिराइव्ड क्वांटिटीची काय काढतो आपण इथं डायमेन्शन काढतो मग आत्ताच आपण काय म्हटलं जो आपण इक्वेशन सांगितला किंवा जो डायमेन्शनल फॉर्म्युला सांगितला तो काय होता आपला एनी डिराइव्ड क्वांटिटी विथ अप्रोप्रिएटेड पॉवर्स ऑफ देअर सिम्बॉल्स ह्या ज्या आहेत ह्या सिम्बॉलच्या पॉवर आणि कोणाला एक्सप्रेस करतंय अप्रोप्रिएटेड पॉवर्स ऑफ द सिम्बॉल्स ऑफ द फंडामेंटल युनिट्स दॅन धीस इक्वेशन इज कॉल्ड ॲज द आपण काय म्हणणार आहे ह्याला इट इज कॉल्ड ॲज द डायमेन्शनल फॉर्म्युला अदरवाईज द डायमेन्शनल इक्वेशन बघा ह्याच्यामध्ये आपण डायमेन्शन्स काढतोय डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी आर पॉवर टू विच फंडामेंटल युनिट मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन द फिजिकल युनिट ऑफ अ गिवन क्वांटिटी ही जी आहे आपली डिराइव्ड क्वांटिटी ही जी डिराइव्ड क्वांटिटी आपण कोणामध्ये एक्सप्रेस करतो नेहमी फंडामेंटल क्वांटिटीमध्ये फंडामेंटल क्वांटिटी आपण कुठली कुणाच्या मदतीने मेजर करतो फंडामेंटल युनिट्स इथं जे आहे ते काय येतात परत फंडामेंटल युनिट्स येतात परत आपण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय लेंथ टाइमसाठी काय वापरलं टी वापरलं आणि परत आपण काय केलं लेंथची व्हॅल्यू इथे लेंथ प्रेझेंट आहे म्हणून एल यासाठी वन टी पण इथं प्रेझेंट आहे पण तो कुठं आहे छेदामध्ये तो आपल्याला ऑर्डरमध्ये लिहायचा आहे म्हणून सांगितलं तो वरती येणारा त्याने त्याची जी पॉवर आहे वन आहे ती मायनस वन होणार यम इथं प्रेझेंट नाही म्हणजे त्याला इथं जी किंमत येणार ती काय असणार झिरो असणार पण इथं याची काय किंमत आली एल रेस टू वन एम रेस टू झिरो टी रेस टू मायनस वन आणि आपल्याला कशामध्ये लिहायचं आहे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे त्याला कुठलाही कॉमा द्यायचा नाही हे जे वन झिरो मायनस वन डीज आर द डायमेन्शन्स आता ह्याच्याच मदतीने पुढच्या लेक्चरमध्ये आपण की याचा ग्रीन कसे काढायचे ते पाहूया आजच्या लेक्चरमध्ये आपण मेजरमेंट ऑफ अ मास मेजरमेंट ऑफ द टाइम त्याच्यामध्ये सोलर डे बघितलं आपण सीझियम क्लॉकमध्ये एका सेकंदाची किंमत किती असते ते इट इज हाऊ मच बिग नंबर इज दॅट इट इज 9,921,631,770 व्हायब्रेशन्स ऑफ द रॅडिएशन त्याच्या एका सेकंदाची किंमत आहे ते पाहिलं आपण त्याच्यानंतर आपण डायमेन्शन्स त्याचे डेफिनेशन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट डेफिनेशन तुम्हाला समजणं एवढंच अपेक्षित आहे डायमेन्शनल फॉर्म्युला काय तो समजणं एवढंच अपेक्षित आहे मोस्टली त्याच्यावरती डेफिनेशन ने असं येत नाही पण हा पार्ट हा खूप महत्त्वाचा आहे त्याची आपण मॅक्झिमम एक्झाम्पल आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ आय होप यू अंडरस्टूड दिस व्हिडिओ लेक्चर थँक्यू